लॉकडाऊनमध्ये शेतकरी सध्या शेतीच्या कामात मग्न आहेत. आज हिंगोलीमधल्या सेनगाव तालुक्यातील वेलतुरा येथे शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जखमी प्रल्हाद देवबा जायभाय यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आलं आहे. प्रल्हाद यांच्या मांडीवर 45 टाके पडले आहेत. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.